झी 24 तास एक पाऊल पुढे। खरतर हे पत्र आहे 20 फेब्रुवारी 2012। तारीख जरी जुनी असली तरी संदर्भ महत्वाचे आहेत, किंबहुना यानंतर येणाऱ्या प्रत्येक तारखेसाठी हे पत्र अतिशय महत्वाचे आहे। आपल्या पहिल्या पत्रातून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवून आणणाऱ्या विजय पांढरेंचं आणखीन एक पॉवरफुल पत्र हे झी 24 तासच्या हाती सापडलंय। या पत्रातून त्यांनी जलसंपदा खात्यातल्या काळ्या कारभाराचे पांढरं सत्य त्यांनी मांडले। 20 फेब्रुवारी 2012 रोजी राज्यपालांना लिहिलेल्या या पत्रामुळे राजकीय क्षेत्रात पुन्हा खळबळ माजू शकते। विजय पांढरे, मेरीचे मुख्य अभियंता। राज्यातील जनतेच्या काहीसे विस्मृतीत गेले असले तरी त्यांच्या लेटर बॉम्बमुळे अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदावरून पाय उतार व्हावं लागलं होतं। अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्रीपदावर आलेत, तेव्हाच झी 24 तासच्या हाती विजय पांढरेंनी राज्यपालांना लिहिलेलं एक्सक्लुझिव्ह पत्र सापडलंय। पहिल्या पत्रानं राजकीय भूकंप घडवल्यानंतर पांढरेंच्या दुसऱ्या पत्रातून जलसंपदा खात्याचा भ्रष्ट कारभार पुढे आलाय। हे पत्र आधी लिहिण्यात आलं असलं तरी पत्रात त्यांनी मांडलेले मुद्दे पाहिले तर जलसंपदा खात्याची अनागोंदीच नजरेसमोर आल्याशिवाय राहत नाही। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर त्यांनी थेट हल्ला बोल करत टग्यांपुढे सर्व कसे हतबल आहेत आणि या टग्यांना कायमचे घरी बसवा अशी विनंती राज्यपालांना केली आहे। प्रामाणिक सदस्यांची समिती नेमून 5 पाटबंधारे महामंडळाच्या अंदाजपत्रकांची चौकशी केल्यास राज्याचे वाया जाणारे 20 ते 25 हजार कोटी रुपये वाचतील असा दावाही त्यांनी केलाय। या पत्राच्या प्रति राज्यपालांबरोबरच मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनाही त्यांनी दिल्या होत्या, पण या पत्राची कुठलीही दखल घेण्यात आली नसल्याचं दिसतंय। पांढरेंच्या पहिल्या पत्रानंतर उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा फेकणारे अजित पवार आता या पत्राबाबत काय भूमिका घेणार असा प्रश्न विचारला जातोय। झी 24 तासाठी योगेश खरे, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।